तितक्या देतो पोपटची बारी आणि पोपट पोपट दादा म्हणतो की माझ्या शरीराला तू क्लीन दे आणि चोचीला चोचीला ना एक लेग दे आणि मग लेग लेग लेतो आणि क्लीन देतो त्या शरीराला आणि मग पोपट उजळून जातो असं असं करत आणि मग तितक्या तितकी खालची बारी बर खालीला ब्राउन कलर देतो आणि पिंक कलर देतो आणि मग तो उडून जातो असा असा कलर आणि मग तितक्या तितका कावळा आणि मेणाची बाली आणि मग ते दोघं आले आणि म्हणाले की मला तू ब्लॅक दे आणि मेणाला तू एक पिंक दे आणि मग असे दोन्ही हातांनी त्यांना देऊन टाकलं त्याने रंग आणि मग ते असे असे करत उधून गेले आणि मग तितके त्याने मोरचे बाल आणि मग मोर म्हणाला की माझ्या सलीलाला तू ग्रीन दे आणि माझ्या या गोल 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 गोलच्या ओवलला ब्लू दे आणि मग असं करून तिला देतो तो आणि मग ते उधून गेले आणि मग एकदा काय झालं त्या पोपटाने असं केलं की तिला अजून प्राणी दिसले ते न कलरचे होते एक बरक एक आऊल आणि एक कावळा आणि एक बरक अशी लाट होते तर म्हणून ते फ्लेमिंगो ला सगळे असं म्हणाले होते की चला चला लवकर चला नाहीतर त्या गणपतीचे रंग सगळं संपून जाईल आणि मग कारण ते गणपती रंग संपलेच होते आणि मग ते कोकिला आऊन आणि सगळे ते उडून गेले आणि मग काय झालं ते पाहतात का काय गणपतीचे सगळे रंग संपून गेले आणि मग कावळे त्या कावळ्याला एक युक्ती सुचती तेला वाटतं की आपण नवीन रंग असून करू शकतो आणि मग ते गणपतीला दादा म्हणला की एक ब्लॅक रंग करतो आणि मग तो ब्लॅक रंग लागतो त्याच्या लावायला आणि असा असा रंग तयार करतो आणि दोघांच्या अंगाला देऊन टाकतो का काय आणि मग काली कुत्ता दिसत उदे दे आणि मग काय झालं की ते बदक आणि फ्लेमिंगो कडे गेले आणि मग ते वाघ असले आणि मग तितक्यात कावळ्याला फालच लागला तो चिडला त्यांच्यावर त्याचे लाल डोळे होते त्याचे लाल डोळे भरून गेले आणि मग ते त्याला म्हणले की तू असल ना तुला पण कळलं दिला असता तर आम्ही चुकून बोलतो होतो तुला असं फाल चिडतो तो त्याला तुम्ही गेले नाही आणि आम्ही गेलो म्हणून तसं झालं असं फाल चिडला तो आणि मग तितक्यात त्यांचा हात असणं थांबलं आणि मग ते खावायच्या आणि त्याच्या रस्त्यातून पळून जाता या गोष्टीतून काय शिकलो आपण की नेहमी कधी यायचं लवकर यायचं लवकर यायचं नाहीतर सगळे रंग संपून जातात.